जय शिवराय भाऊनं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला तर भाऊ आपला आपलं आजचं जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेलं आहे आणि स्पेशल म्हणजे आज आपल्या यूट्यूब चॅनलवर दोन व्हिडिओ आलेले आहेत एक गणपती बाप्पाचा जे काही तुम्ही आता बघत आहात आणि एक आपलं जे काही पोळ्याचा जे काही उद्या पोळा आपलं जे काही शेतकरी राजाचं जे काही सण आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ केलेले आहे तर ते, ते सुद्धा व्हिडिओ बघा आणि हा सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्पेशल म्हणजे आपला हा जे काही व्हिडिओ आहे ते आपण कायनमास्टर ॲपमध्ये केलेला आहे कारण खूप जण कमेंट करत होते की भाऊ तू कायमास्टर ॲपवर व्हिडिओ करतच नाही तू कायनमास्टरला विसरून गेला तर असं काही नाही भाऊ नो सुद्धा आपल्याला येते आणि आपण हाच त्याच्यावर ट्युटोरियल घेऊन आलेला आहोत तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला पहिल्यांदा आला असेल तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे जे काही व्हिडिओ आहे ते आपण आधीसुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर केलेलं आहे आणि याच्या हे जे काही याच्यामध्ये आपण रश्मिका मानधनाचे फोटो वापरून हा व्हिडिओ केलेला आहे पण एक दोन मित्रांनी मला हा व्हिडिओ सेंड केला आणि त्यांनी सांगितलं की तू गणपती बाप्पाचे जे काही फोटो आहे ते यूज करून हा व्हिडिओ कर म्हणून आणि त्यानं खूपच रिक्वेस्ट करत होते जवळपास एक दोन महिन्यापासून त्यांनी रिक्वेस्ट करत होते तर फायनली आज आपण याच्यावर टुट्रोल आहे भावनं आणि जर तुम्हाला अशाच प्रकारे काही व्हिडिओ टुट्रोल हवे आहेत जे की तुमच्याजवळ आहेत पण ते तुम्हाला करता येत नसेल किंवा त्याची पीएनजी तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून इंस्टाग्रामला मेसेज करू शकता मी जे काही व्हिडिओ सेंड करायला आपण शंभर टक्के आणि एकशे एक टक्का त्या व्हिडिओ ट्युटोरियल करूया त्यासाठी लवकरात लवकर मला इंस्टाग्रामला मॅसेज कर, करा इंस्टाग्राम आडीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर लवकर आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर जा तिथं मला फॉलो करा आणि मेसेजमध्ये तुमचं जे काही व्हिडिओ आहे ते सुद्धा सेंड करा आणि तुम्हाला याच्या टुटर कधी पाहिजे किंवा कोणत्या ॲपमधून पाहिजे ते सुद्धा तुम्ही तिथे सांगू शकता तर भाऊन त्यासाठी मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेलं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा मिळून जाईल तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असेल तर व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक सुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जे सुद्धा ग्रुप फ्री असेल तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता मोस्ट ऑफ सगळे ग्रुप फुलच आहे पण काही एखादा रिकामा झाला असेल तर तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता आणि भाऊ आजच्या व्हिडिओमध्ये आपण माऊसचा यूज केलेला आहे म्हणजे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर कळूनच जाईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नसेल केलं लाईक करा चॅनल असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका आणि भाऊ व्हिडिओमध्ये वापरलेले जे काही मटेरियल आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जर कायमास्टर ॲपची लिंक तुमच्याजवळ नसेल म्हणजे मी जे काही कायमास्टर वापरतो ते जर तुमच्याजवळ नसेल तर या कायमास्टर ॲपची लिंक तुम्हाला खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जायचं आहे कमेंट बॉक्समध्ये एखादी कमेंट करायची आहे चांगली वाली कमें, द, कमें कमेंट केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला एक पिन कमेंट पिनडं कमेंट दिसेल त्या कमेंटमधून तुम्हाला जे काही ॲप डाउनलोड करायचं आहे त्याच्यावर टच करून त्या लिंकवर टच करून तुम्ही आपले लेटेस्ट व्हर्जनचे जे काही ॲप आहे तिथं जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता तर भाऊनं सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे आपलं जे काही ॲप आहे आपल्याला इथे चालू करून घ्यायचं आहे ॲप चालू करण्याच्या आधी तुम्हाला आपलं आजचा जे काही डेमो आहे ते दाखवून देऊया आणि नंतर आपल्या व्हिडिओला इथे चालू करूया आणि भाऊनं बैलपोळाचं जे काही व्हिडिओ आहे ते सुद्धा तुम्हाला खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल मी तर ते सुद्धा व्हिडिओ जाऊन चेक करा किंवा आपले चॅनलला जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर चला भाऊंनो सगळ्यात आधी आपण या व्हिडिओचा डेमो टाकून देऊया आणि नंतर आपल्या व्हिडिओला इतो सुरू करूया दु:से सुख करता दु:से दुःख हरता ओ क्या देना चना था अपा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवि तुमाथा अपा मोरया रे बाप्पा मोरया रे तर माणूस सगळ्यात आधी तुम्हाला आपलं कॅनमस ट्रॅप इथे चालू करून घ्यायचं आहे बघू शकता मी आपलं जे काही कॅनमस ट्रॅप आहे तिथे चालू केलेलं आहे कॅनमस ट्रॅप चालू केल्यानंतर हे जे काही ऑप्शन दिसत आहे तुम्हाला याच्यावर टच करायचं आहे तर तुम्हाला इथे एक ॲरो दिसत असेल म्हणजे हे जे काय मी एक माउस वापरत आहे याच्यावर तर हे जे काय प्लस याच्यावर टच केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे नवीस टू सोळाचा म्हणजे हा मधलावाला जे काही रेशो आहे त्याला इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला हा वाला रेशो ते सिलेक्ट केल्यानंतर म्हणून तुम्हाला इथे काय करायचं आहे सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि एडिटिंगचे जे काही ऑप्शन आहे यामध्ये येऊन तुम्हाला काय करायचं आहे खाली येऊन हे जे काही फील स्क्रीनचं ऑप्शन आहे तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला यावर एकदा टच करायचं आहे आणि वर येऊन याला जे काय तुम्हाला याला इथं कमी करायचं आहे एक सेकंदाच्या आणि झिरो पॉईंट पाच सेकंदाच्या आतमध्ये असायला इथं ठेवून टाकायचं आहे हे एवढी तुम्हाला सेटिंग करायची हे डेफिल्ड डोरेशन ऑफ फोटो क्लिपला शून्य पॉईंट पाच आणि एक सेकंदाच्या आतमध्ये ठेवायचं आहे आणि खाली इथे फिल्स्क्रीनवर टच करून हे जे काय ऑप्शन आहे इथं तुम्ही वरच्या साईडला बघू शकता यावर तुम्हाला टच करून टाकायचं आहे भावनो यावर टच घ्यायच्यानंतर तुमचा जो जे काही फोटो असतील आता मी व्हॉट्सअप डॉक्युमेंट्समधून हे फोटो घेतले तर ते, ते सगळे फोटो तुम्हाला इथं घेऊन टाकायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला जेवढे काही फोटो असतील ते सगळे तुम्हाला असे इथे सिलेक्ट करून घ्यायचे हे जे काही फोटो आहे ते तुम्हाला तीस सेकंदापर्यंत इथे सिलेक्ट करत राहायचे बघू शकता आपण नऊ सेकंदापर्यंत इथं आलेलो तर अशाच प्रकारे तुम्हाला डबल डबल फोटो सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करून घेऊ शकता तर मी लवकरात लवकर जेवढे काही फोटो आहे आपले ते तर मी अशा प्रकारे सिलेक्ट करून काही फोटो आहे मी अशा प्रकारे ते ॲड करून घेतो बघू शकता प्रकारे मी सगळे फोटो इथे ॲड केलेले आहे सगळे फोटो ॲड करायच्या नंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे इथे बॅक यायच्या नंतर बघू शकता सगळे फोटो आपले फुल एचडी आहे आणि सगळ्या फोटोची लिंक तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलसोबत मिळून जाईल तर म्हणून सगळे फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खाली इथं दोन बोर्डांना असेल तर झूम करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे इथं झूम केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या या पहिल्या फुटला सिलेक्ट करायचं इथे जे काही क्लिप ग्राफिक्सचं ऑप्शन आहे इथं बघू शकता तुम्हाला इथं काळ्या कलरचा ॲरो दिसत आहे तर यावर जायचं आहे तुम्हाला आणि इथं एकदम खाली तुम्हाला एक ऑप्शन भेटेल गेट मोर या गेट तुम्हाला जाऊन इथं तुम्हाला काय करायचं आहे हे जे काही असिस्ट आहे हे ओपन व्हायसाठी तुम्हाला तुमचं जे काही नेट आहे तिथं चालू करावं लागेल डाटा चालू केल्यानंतर हे ओपन व्हायला थोडा वेळ लागेल अशा प्रकारे तो ओपन झाल्यानंतर तुम्हाला जा सेलिब्रेशनमध्ये जायचं सेलिब्रेशनमध्ये नंतर तुम्हाला इथं खूप सारे ऑप्शन दिसतील अशाच प्रकारे तुम्हाला इथे खाली खाली येऊन जे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल मॉडर्न अँड सिंपलचं तर यामध्ये एक आपला इफेक्ट आहे मी एकदा ते आपल्याला इफेक्ट जे काय ते सापडून टाकतो तर बघू शकता मॉडर्न अँड सिम्पलमध्ये घ्यायच्या नंतर तुम्हाला इथं बघायचं आहे खालीवर तर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल मेमरी लेनवालं हे ऑप्शन तुम्ही तर बघू शकता काळ्या कलरचा ॲरो आहे तर यावर टच करून हा जे काही इफेक्ट आहे इथे डाऊनलोडच्या ऑप्शनवर टच करायचा आणि हा इफेक्ट तुम्हाला इथे डाऊनलोड करून घ्यायचा आहे भावनं हा इफिट इथे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला याला इथे कट करायचं आहे याला इथं कट करायच्यानंतर हा मेंबरी लेनवाला जे काही एक नंबरचा इफेक्ट आहे अशा प्रकारे पहिल्या फोटोला लावून टाकायचं आहे पुन्हा दुसऱ्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला पुढच्या पुढच्यावाल्या पुन्हा क्लिप ग्राफिक्समध्ये जाऊन मेंबर लेनमध्ये जाऊन दोन नंबरचा इफेक्ट इथं सिलेक्ट करून टाकायचा आहे तर अशा प्रकारे भावनं तुम्हाला एक 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 जे काही इफेक्ट आहे आपले ते इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर मी लवकरात लवकर आपले जेवढे काही फोटो आहे तुम्हाला सगळ्यांना वन बाय वन वन बाय वन हे इफिट लावून टाकायचे आहे सगळ्या हा इफिट पुरणार नाही तुम्ही तर बघू शकता फक्त आपल्या जवळ सातच इफेक्ट आहे सातच्या नंतर पुन्हा तुम्हाला एकपासून इथं चालू करून घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा एक प पह, पहिला इफेक्ट पुन्हा दुसरा इफेक्ट म्हणजे असंच तुम्हाला सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे इथं तुम्हाला लावून घ्यायचे आहे तर मी आपले जे एवढे काही इफेक्ट आहे सगळ्या एकाने एका 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 फोटोला हा इफेक्ट अशा प्रकारे इथं लावून घेतो तर तोपर्यंत आपलं जे काही व्हिडिओ आहे भावना आपण हा हा इथं थोडा इथं स्किप करूया तर भावना अशा प्रकारे सगळ्या फोटोंना मी इथे इफेक्ट लावलेले सगळ्या फोटोंना इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बहुशी आपल्या सगळ्या फोटोला इथे इफेक्ट बसलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एकदम हे वरचं जे काही एक्सपोर्टचं ऑप्शन आहे तुम्हाला इथं एक हात दिवस असेल छोटावाला इथं बघू शकता तर याला इथे टच करायचा आहे याला इथे टच करायचं त्यांचं क्वालिटी जे काही तुम्हाला दहा इंशी ठेवायची आहे आणि याची जे काही फ्रेम रेट आहे ते तुम्हाला तीस ठेवून इथे तुमचा हा जे काही व्हिडिओ आहे ते सगळ्यात इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्यात तरी हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपण हा जे काही व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होतेपर्यंत त्याला थांबूया तो तर पाहून तुम्ही इथे बघू शकता आपला हा वेळा जे काही व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट झालेला आहे व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर या एरवर टच करायचं आहे जे काही तुमच्या डाव्या बाजूला आहे या एरवर टच केल्यानंतर पुन्हा तुम्ही आपल्या होम पेजवर इथे येऊन जाल होम पेजवर आल्याच्यानंतर भावना पुन्हा या प्लसच्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला पुन्हा आता इथे काय करायचं आहे वन इस टू वनचा जे काही रेशो आहे म्हणजे तीन नंबर कोणी आकाराचा जे काही रेशो आहे तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि पुन्हा याला सुद्धा सेम तुम्हाला करायचं सेटिंगमध्ये जाऊन एडिटिंगच्या ऑप्शनमध्ये जाऊन डिफिल ड्युरेशन फोटो क्लिप तुम्हाला ठेवायची झिरो पॉईंट पाच आणि एकच्या मधी आणि खाली जे काही फिल स्क्रीनचं ऑप्शन आहे यावर टच करून तुम्हाला इथं बॅग यायचं आहे इथं बॅग आल्यानंतर पुन्हा तुम्हाला सेम प्रोसेस तुम्हाला जेवढे काही फोटो आहे तेवढे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची आहे तीस सेकंदापर्यंत बघू शकता अशा प्रकारे लोकर जेवढे काही फोटो आहे तेवढी इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे तर मी लवकरात लवकर जेवढे काही फोटो आहे मागतो ते मी तर अशा प्रकारे ते ॲड करून घेतो तर भाऊ ना अशा प्रकारे मी सगळे फोटो इथे ॲड केलेले एकतीस सेकंदापर्यंत मी सगळे फोटो इथे ॲड केले तर हे सगळे फोटो ॲड केल्यानंतर या फोटोनं सुद्धा तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे खाली तुम्हाला इथे दोन तुम बोटांना झूम करायचं बघू शकता अशा प्रकारे खाली झूम केल्यानंतर फोटोला सिलेक्ट करायचं क्लिप ग्राफिक्समध्ये जायचं आणि मॉडर्न मेमरी लेनवाला सॉरी मेमरी लेनवाला जे काही इफेक्ट आता आपण डाउनलोड करता गेटमोरमध्ये जाऊन ते आता आहे वन बाय वन सगळी इफेक्ट इथं लावून टाकायची तर अशा प्रकारे भाव तुम्हाला सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथे लावून टाकायचा जसं आपण आधीच्या व्हिडिओ लावला होता सेम तुम्हाला हे प्रोसेस इथं फॉलो करायची आहे तर मी लवकरात लवकर हे जे काही इफेक्ट आहे तिथं लावून घेतो तर भावानो अशा प्रकारे सगळ्या या फोटोना सुद्धा हाय इफिट लावल्याच्या बघू शकता आपण सगळ्या फोटोना हाय फिट इथं लावलेला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या सुद्धा इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे वरच्या या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथं तुम्हाला जे काही क्वालिटी आहे ते आपली हायच असेल इथं तुम्हाला सगळं हाय करून आपल्या व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून टाकायचं आहे म्हणजे हा सुद्धा व्हिडिओ आपण एक्सपोर्ट होतेपर्यंत राहा इथं थांबूया भावान तर भावनो या ठिकाणी आपला हा व्हिडिओसुद्धा इथे एक्सपोर्ट झालेला आहे हा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे इथं बॅग आल्यानंतर तुम्हाला पुन्हा या ॲरोवर टच करून आपल्या होमपेजवर यायचं आहे तर मग इथं होमपेजवर आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे या प्लसच्या ऑप्शनवर टच करून नवीस टू सोळाचा रेशू इथं पुन्हा एकदा म्हणजे आता दुसऱ्यांदा आपण हा रेशू इथं सिलेक्ट करतात तर हा रेशू ते सिलेक्ट करायचा आहे बॅकग्राऊंडमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे कोणतं पण एक बॅकग्राऊंड इथं ॲड करून घ्यायचं आहे तर हे बॅकग्राऊंड ॲड करून तुम्हाला इथे बॅक यायचं आहे आणि या बॅकग्राऊंडची जे काही ड्युरेशन आहे अशा प्रकारे तुम्हाला तीस सेकंडपर्यंत अशी वाढून टाकायची आहे त्याची जे काही ड्युरेशन आपण तीस सेकंडपर्यंत इथं वाढून टाकूया बघू शकता अशा प्रकारे आपण जे काही ड्युरेशन आहे तीस पॉईंट शून्य शून्य सेकंडपर्यंत अशी इथं वाढवलेली आहे तर हे एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला येऊन लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये यायचं आहे आणि एक्सपोर्ट नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन जे आपण नवीस टू सोळाचा पहिलावाला जे काही व्हिडिओ एक्सपोर्ट केला त्याला इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता हाच ते व्हिडिओ आहे तुम्ही जर समोर गेलं तुम्हाला दिसून येईल हा ते व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओला ॲड करायचं आहे व्हिडिओला थोडंसं एवढं छोटं करा आणि व्हिडिओला असं इथं ठेवून टाका तात्पुरतं ठेवायचं आहे भावनो तर हे एवढं झाल्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचं आहे माणू नंतर तुम्हाला काय करायचं आहे आपण या व्हिडिओला जे काय इथं समोर घेऊन टाकूया तर एवढं झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला लेअरमध्ये येऊन पुन्हा इथं मीडियामध्ये यायचं आहे आणि एक्सपोर्ट नॉलेच्या फोल्डरमध्ये जाऊन जी आता आपण चौकोनी आकाराचा आत्ता जी काही व्हिडिओ एक्सपोर्ट केला त्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे त्याला इथं ॲड केल्यानंतर याला थोडं छोटं याला असं छोटं करा आणि पुन्हा एकदा बॅक येऊन लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन पुन्हा आता आपण जी पहिलावाला व्हिडिओ एक्सपोर्ट केला नवीस टू सोळाचा हा व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे नवीस टू सोळाचा आपल्याला व्हिडिओ दोनदा ॲड करायचा आहे आणि एक टू एकचा व्हिडिओ आपल्याला एकदा ॲड करायचा आहे तर एवढं जे काय भाव ना तुम्हाला असं प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ॲड केल्यानंतर जे काय आपलं चौकोनीवाला फोटो आहे म्हणजे चौकोनीवाला जे काय आपला व्हिडिओ आहे त्याला आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे तीन डॉटर जायचं आहे आणि याला इथे करायचं तुम्हाला ब्रिंग टू फ्रंट याला ब्रिंग टू फ्रंट केल्यानंतर भावनं पुन्हा तुम्हाला पहिल्या म्हणजे पहिली एकदम सुरतलं यायचं लेअरमध्ये येऊन विडियामध्ये येऊन इथं तुम्हाला काय करायचं आहे फ्रेम एक फ्रेम तुम्हाला खाली आपल्या ऑल मटेरियलसोबत दिलेली आहे ते इथं तुम्हाला लावून घ्यायची आहे तर भावनं ते फ्रेम जे काय तुम्हाला इथे खाली बघू शकता वाली फ्रेम आहे वाली फ्रेम तुम्हाला इथं अशा प्रकारे इथे लावून घ्यायची फ्रेमला अशा प्रकारे इथं टर्न करा फ्रेमला टर्न नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर भावनं या फ्रेमला असं इथं टर्न करायचं आणि या फ्रेमला अशा प्रकारे इथं एक्सपांड करायचं आपल्या स्क्रीनच्या हिशोबानं आपली स्क्रीन अशी आहे म्हणजे जे काही आपल्या रेशो आहे त्या रेशोमध्ये बरोबर यायला इथं असं बसून टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपली फ्रेम इथं बरोबर बसलेली आहे फ्रेम बसल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या फ्रेमला इथून याची जे काही ड्युरेशन आहे फ्रेमची ते सुद्धा इथून अशी एकदम शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आहे तर याची ड्युरेशन वाढल्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं भावनो पहिला जे काही व्हिडिओ ॲड केला आहे वाला या व्हिडिओला बरोबर तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचं आहे त्यासाठी आपण जरा समोर जाऊया आणि व्हिडिओला असं इथं छोटं करूया अशा प्रकारे आणि बरोबर आपली जे काही फ्रेम आहे त्याच्यात असे इथे बसवून टाकूया तर बघू शकता आपलं जे काही व्हिडिओ आहे ते बरोबर आपल्या फ्रेममध्ये बसला पाहिजे त्यासाठी आपण व्हिडिओला इथं अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घेऊया तर बघू शकता आपला हा जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या फ्रेममध्ये बरोबर इथं बसलेला आहे तर हा व्हिडिओ इथे बसल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं का खाल का आहे खालच्या व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे म्हणजे खालचा व्हिडिओ म्हणजे हावाला व्हिडिओ यालासुद्धा आपल्या वरच्या फ्रेममध्ये बरोबर इथं बसून टाकायचं आहे याला थोडं छोटं मोठं करायचं तुम्हाला आणि बरोबर आपल्या वरच्या फ्रेममध्ये याला इथं असं बसून टाकायचं तर याला इथं असं बसल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं याला इथं सोडून टाकायचं आणि आता याच्या खालचा जे काही व्हिडिओ आहे हा वाला या वाला स्लेक छोटा छोटा या वाला तर यावाला व्हिडिओ सुद्धा सिलेक्ट करून याला सुद्धा थोडं छोटं करा व्हिडिओ छोटं करायचं आणि यावाल्या फ्रेममध्ये इथं असं बसून टाकायचं अशा प्रकारे पाहून तुम्हाला हे तिन्ही जे काही व्हिडिओ आहे ते बरोबर तुमच्या फ्रेममध्ये इथे बसून टाकायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे हे इथे बसल्याच्या नंतर तुम्हाला आता इथे काय करायचं भावानो एकदम सुरतला जायचं आहे सुरतल्या गेल्याच्या नंतर ऑडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जे काही सॉन्ग इथे लावायचं आहे ते तुम्ही इथे लावू शकता तर मी काय करतो इथे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे काही व्हिडिओ आहे बघू शकता हवा यावाल्या व्हिडिओचं जे काही सॉंग आहे मी या व्हिडिओला सिलेक्ट करतो खाली इथे एक्स्ट्रा ऑडिओ करून व्हिडिओला मिळत नसलं तर डिलीट करतो तर आपलं जे काही सॉंग आहे ते खाली इथं आलेले आहे बघू शकता तर मी हे आजचं सॉंग हे इथं वापरणार आहोत तर एवढं झाल्यानंतर सुरुवातीला जाऊन तुम्हाला लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन एक काही पी एन जी इथं लावून टाकायची आहे तर आपल्या पी एन जीसुद्धा वाली एक पी एन जी आहे गणपती बापाची हिवाली पी एन जी थोडी छोटी करा पी एन जीला या इथं असं खाली ॲडजस्ट करा पी एन जीला ॲडजस्ट करा आणि पी एन जीची ड्युरेशन येऊन अशी शेवटपर्यंत इथं वाढून टाका तर अशापर्यंत अशा प्रकारे आपण पी एन जीची ड्युरेशन वाढूया आणि पुन्हा इथं जे काही ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन कॉन्स्ट्रॅक्ट जे काही आहे याची थोडी थोडीशी इथं वाढून टाका अशा प्रकारे या पी एन जीची ची कॉन्स्ट्रॅक्ट इथं वाढून टाका आणि पुन्हा हे झाल्यानंतर पुन्हा एक तुम्हाला लेअरमध्ये येऊन येऊन पुन्हा एक तुम्हाला त्या पी एन जी लावून घ्यायची अशा प्रकारे या जीला इथं छोटं छोटं मोठं करून वरच्या साईडला आपल्याला या पेजीला इथं असं ॲडजस्ट करायचं आहे काही अशा प्रकारे पेंजी ॲड जी झाल्यानंतर जीची ड्युरेशन वाढून घ्यायची आहे आणि पुन्हा सुरुवातीला येऊन तुमचं जे काही लोगो आहे तिथं लावून टाकायचं आहे तुम्हाला लोगो जर तुम्हाला करता येत नसेल तर यावर मी एक सेपरेट वेटर केलेलं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर लवकर जा ते व्हिडिओ बघा आणि अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहे म्हणजे जे काही लोगो आहे ते तुम्ही तुमच्या फोनमध्ये लवकरात लवकर करून घ्या तर आपण आपला जे काही लोगो आहे तिथं लावून टाकूया बघू शकता आपला लोगो हा आहे तर हा लोगो इथं लावून टाकायचा लोगोला छोटं करायचं लोगोला अशा प्रकारे इथे छोटं करून लोगोची ड्युरेशन दिवस शेवट पण त्याची इथं वाढवून टाकायची आहे अशा प्रकारे याची ड्युरेशन वाढल्यानंतर आता इथं आपण फीलस्क्रीन करूया आणि आपल्या लोगोला असं इथं खाली या इथं ॲडजस्ट करूया पुन्हा तीन डॉक्टर याची एक डुप्लिकेट करूया डुप्लिकेट करून याची डुप्लिकेट जे काही झाली त्याला आपण इथं असं इथं ॲडजस्ट करूया या ठिकाणी आणि पुन्हा था वरच्या तीन डॉक्टर याची पुन्हा एकदा एक डुप्लिकेट करूया आणि आता याला जे काय आपण इथं खाली असे इथं ॲडजस्ट करून टाकूया अशा प्रकारे तुमचा लोगो इथे लावून आहे आणि या ठिकाणी आपलं जे काही व्हिडिओ आहे ते सुद्धा इथे रेडी झालेलं आहे तर एकदा तुम्हाला आपला जे काही व्हिडिओ आहे ते दादा मी इथंच चालू करून दाखवतो तर भावना अशा प्रकारे आपल्या काय ते व्हिडिओ ते रेडी झालेलं आहे तर वरचे हे जे काही एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला टच करून आपला हा रेडी व्हिडिओ जे काय ते सात वीसच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला फ्रेम रेट तुम्हाला तीस ठेवायची आहे आणि आपला हा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भावना आजचा व्हिडिओ आवडला असेल तेवढा लाईक नक्की करा आणि जे काही आपला बैल पोळाचा व्हिडिओ आहे ते सुद्धा नक्की बघा आपल्या चॅनलवर आतापर्यंत अपलोड झाला असेल जर बघितलं नसेल तर लवकर जा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि एखादी चांगली अशी कमेंट करून टाका त्याचला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये